गणेश उत्सव की तैयारी को देखते हुए पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने सभी चाक चौबंद व्यवस्था कर रखी है। आपको बता दें कि इस दौरान 4 फीट की गणपति के लिए कृत्रिम तालाबों की व्यवस्था की गई है, तो वहीं 1000 मंडलों को गणपति स्थापित करने की परमिशन दी गई है। आइए जानते हैं गणपति उत्सव की तैयारी पुलिस आयुक्त की जुबानी। बप्पा के आगमन की तैयारियां नागपुर शहर में पूरी तरीके से शुरू हो चुकी हैं। आज से शुरू होने जा रहे 10 दिवसीय गणेशोत्सव को लेकर गणेश भक्तों में खासा उत्साह देखा जा रहा है। शहर के चौक चौराहों पर भी गणेश मूर्ति की दुकानें सज चुकी हैं। आपको बता दें कि गणेश उत्सव की तैयारी में पुलिस की चाक चौबंद व्यवस्था देखने लायक है। आपको बता दें कि इस दौरान 4 फीट के गणपति की तैयारी कृत्रिम तालाब में की गई है, तो वहीं नागपुर शहर के कुल 1000 मंडलों को गणपति स्थापित करने की परमिशन दी गई है। आपको बता दें कि डीजे बजाने की परमिशन भी 31, 5 और 9 को केवल ये 3 दिन रात के 12 बजे तक रहेगी और बाकी के सारे दिन 10 बजे तक सभी को डीजे बंद करने की हिदायत दी गई है। इस दौरान चेन स्नेचिंग, चोरी लूटपाट की वारदातों पर भी नकेल कसने के लिए पुलिस फोर्स की टीम पूरी तरीके से तैनात देखी गई। ऐसी जानकारी पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने इनबिसिन को दी। हो, यावर्षी कोरोनाचे 2 वर्षाचे कालानंतर ही गणपती उत्सव साजरा होत आहे आणि जशा आता काही दिवसापूर्वी काही फेस्टिवल्स झाले आणि जशा प्रकारची गर्दी त्या ठिकाणी आणि रस्त्यावर दिसून आली ते लक्षात घेऊन यावर्षी गणपती उत्सव आणखी जास्ती जोरानी जास्ती फेस्टिव्हिटीनी साजरा होणार अशी पुलिसला अपेक्षा आहे आणि त्याचे अनुसरण जे काही उपाययोजना क्राऊड मॅनेजमेंटची असतील, वाहतूक नियोजनची असतील, सेफ्टी सिक्युरिटीची असतील, क्राईमची विमेन क्राईम अगेन्स्ट विमेनची असतील, चेन स्नॅचिंग पिक पॉकेटिंग जे काही विषय आहेत सर्वांची साठी योग्य नियोजन पुलिस यंत्रणाद्वारा करण्यात आलेली आहे। आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची विस्तृत बैठक ज्यामध्ये बारकाईने आढावा घेण्यात आलेली आहे आणि पुलिस यंत्रणा पूर्णपणे तयारीत आहे, बंदोबस्त योग्य प्रमाणे नेमण्यात आलेली आहे। उद्याची स्थापना मिरवणूक आहे, अंदाजन 13 ते 14 ठिकाणी गर्दी आहे जिथे लोक भाविक मोठ्या प्रमाणात मूर्ती खरेदी करण्यासाठी येणार आहेत। त्याचे व्यतिरिक्त काही फ्लावर मार्केट्स आहे जिथे पण सकाळीपासून गर्दी होतो, अशा प्रकारचे सर्व ठिकाणीची नियोजन पोलीस यंत्रणाद्वारा करण्यात आलेली आहे। उद्यासाठी अंदाजन 4,500 पोलीस अधिकारी कर्मचारी, 2 कंपनी SRPF, अंदाजन 700 पुरुष आणि 300 महिला होमगार्ड्स हे बंदोबस्त नेमण्यात आलेली आहे। काल काही ठिकाणी रूट मार्चेसची आयोजन करण्यात आली होती, आज परत काही संवेदनशील भागात अशा प्रकारचे रूट मार्चेस करण्यात येईल। पुलिस दलाकडून जे काही स्टेक होल्डर्स आहे, गणपती उत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते असतील, महिला दक्षता समितीचे लोक असतील, शांतता समिती सदस्यांचे लोक असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, अशा प्रकारचे वेगवेगळे घटकांसोबत वेगवेगळे स्तरावर चर्चा पण सुरू आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की शहरात शांततेत हे सर्व उत्सव सण साजरा होतील। काही अपवादात्मक घटना घडल्यास तर पुलिस त्यांना हाताळण्यासाठी पूर्णपणे तयार आणि सुसज्ज आहे। सध्या अंदाजे 900 गणेश मंडळांना परवानगी देण्यात आलेली आहे, ते नक्कीच फिगर आता आज पण ते कारवाई सुरू आहे। उद्या स्थापना झाल्यानंतर प्रत्यक्ष किती गणपती मंडळची स्थापना झाली ते संध्याकाळीपर्यंत फिगर कळेल। बरोबर आहे, त्याबद्दल पण आढावा घेण्यात आलेली आहे। 4 फीटचे आतील जे गणपती मंडळ मूर्ती असतील त्यांचे विसर्जन जे पूर्वीचे विसर्जन स्थल होते तिथे कृत्रिम तलावाची नियोजन करण्यात आलेली आहे। अंदाजन शहरात 350 कृत्रिम तलाव तयार होत आहे, तिथे ते विसर्जन होतील। जे मोठे गणपती मंडळ आहे त्याचे बाहेरी भागात जे रनिंग वॉटरचे जे एरियाज आहे किंवा आर्टिफिशियल जे तलाव मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आलेले आहे, उदाहरण कोराडीला, तिथे विसर्जन होते। आता उद्या स्थापना झाल्यानंतर आम्हाला नक्कीच आढावा आम्ही घेणार आहे की जे सार्वजनिक गणपती मंडळ स्थापित झालेली आहे त्यापैकी 4 फूटची आतील किती आहे आणि 4 फूटचे वर किती आहे। जे 4 फूटचे वर आहे ते कोणत्या ठिकाणी त्यांना विसर्जन करायची त्यांनी ठरवलेले आहे ते धरून त्यांच्यासाठी मार्गाबद्दल आणि कुठे मार्गमध्ये कुठेपर्यंत पायी नी जाणार त्याच्यानंतर कुठे ते गाडीनी जाणार ते सर्व नियोजन उद्या स्थापना झाल्यानंतर आमची बारीक आढावा होईल आणि त्याच्यानंतर ते निर्णय घेण्यात येईल। तोपर्यंत जे काही विसर्जन स्थल आहे तिथे जे काही सोयीसुविधाची गरज आहे, आवश्यकता आहे ते ऑलरेडी
महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा द्वारा करण्यात येतं. वेगवेगळे कलमाखाली अंदाजन 500 वर लोक ज्यांचे क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, ज्यांच्यावर जुने गुन्ह्याची पार्श्वभूमी आहे, किंवा जे काही गणपती उत्सवचे कालात किंवा काही इतर संवेदनशील काला ज्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे, अशा लोकांना शॉर्टलिस्ट करण्यात आलेली आहे आणि वेगवेगळे कलमाखाली त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. गौरतलब रहे कि नागपुर शहर में बापा के आगमन के साथ ही सुरक्षा की पूरी व्यवस्था पूरी कर ली गई है. किसी भी प्रकार की कोई अनहोनी घटना ना घटे इसकी भी तैयारी पुलिस प्रशासन ने कर ली है. अब देखना होगा कि 2 साल से किसी भी प्रकार के सार्वजनिक कार्य नहीं हो पा रहे थे, लेकिन इस साल बड़ी ही धूमधाम के साथ लोग छोटे और बड़े गणपति बापा को अपने घर ला रही है. ये साल आप सभी के लिए मंगलमय हो, ऐसी हम प्रार्थना करते हैं. इन बीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट.